खरोखरच श्रद्धा वालकर हे जे प्रकरण आहे हे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारच प्रकरण आहे. त्यांच्या वडिलांची माझी भेट झाली आणि जो काही सगळा घटनाक्रम आहे तो देखील मी समजून घेतला. खर तर एवढा व्यक्ती क्रूर कसा होऊ शकतो की एखाद्या जिला आपण पत्नी म्हटलेलं आहे त्याचे तुकडे करून ते फ्रीज मध्ये ठेवायचे, फ्रीजर मध्ये ठेवायचे आणि त्यातनं कोल्ड्रिंक काढून प्यायचं. अशा प्रकारची ही मानसिकता येते कुठून हा देखील एक प्रश्न आहे. या संदर्भात भातकळकर साहेबांनी, कारण केस ही दिल्लीमध्ये घडलेली असल्यामुळे दिल्ली पोलिसांकडे आता त्याचा तपास आहे, ते पुढचा तपास करतायत, पण काही मूलभूत मुद्दे भातकळकर साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा तक्रार परत घेण्याच्या संदर्भात तिच्यावर कोणाचा दबाव होता का असा जो प्रश्न त्यांनी विचारलाय, अद्याप पर्यंतच्या तपासामध्ये कुठल्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव हा काही आढळून आलेला नाही, तथापि तक्रार परत तिने का घेतली याची चौकशी अजून आपण करतो आणि निश्चित ती काही साध्या मनाने तिने घेतलेली नाही आणि म्हणून त्याची माहिती आपण घेतो. त्यासोबत तिने तक्रार करणं आणि तिने तक्रार वापस घेणं याच्यामध्ये साधारणतः एक महिन्याचा कालावधी गेलाय. 23 तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या 19 तारखेला तिने तक्रार वापस घेतली आहे. या दरम्यान पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, ती जर थोडी त्याची दखल घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचा हा जो विषय तो टाळता आला असता. आणि म्हणून त्याचे चौकशीचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत की आता मला असं वाटतं की या संदर्भात अद्याप तरी माहिती नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही, पण आपण याची माहिती घेतोच आहोत, आपण हे करतोच आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही, त्यांनी का वाट पाहिली तिने परत घेण्याची, याच्यावर पुढच्या काळातला उपाय म्हणून देखील आपण एक डीजींच्या मार्फत सगळ्या पोलिसांना सांगितलंय की अशा प्रकारच्या इस्टेंड मॅरेज असतील किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे घटना असतील अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेची तक्रार आल्याबरोबर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, ती कुठल्या दबावात तर नाही या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देखील आपण या ठिकाणी दिल्या. विशेषतः या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळे 40 मोठे मोर्चे निघाले आणि या मोर्चांमध्ये देखील विविध जिल्ह्यांमध्ये आणि 15 मोठ्या संघटनांनी देखील मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी ही मागणी करण्यात आली की लॉ जिहादच्या संदर्भात या ठिकाणी कठोर कायदा करण्यात यावा. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच या सभागृहामध्ये हे स्पष्ट करू इच्छितो की इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कुठलाही विरोध नाही, मात्र गेल्या काही काळामध्ये असं लक्षात येत आहे की एक डिझाईन करून जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग करून काही विविक्षित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे त्या ठिकाणी विवाह होत आहेत आणि वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी प्रताडित केलं जातं, तिला वापस यावं लागतं, तिचं सगळं त्या ठिकाणी घेऊन घेतलं जातं, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात घटना या बाहेर येताना दिसत आहेत. आणि म्हणून काही राज्यांनी या ठिकाणी लव जिहादच्या संदर्भात कायदे देखील केले आहेत आणि मी जाणीवपूर्वक या सभागृहाला सांगू इच्छितो की लव जिहाद हा विषय सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये बाहेर आलेला आहे आणि हे नाव केरळच्या पोलिसांनी त्याला दिलंय त्यावेळी, हा कम्युनिस्ट मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याला ते नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कुठल्या धर्माच्या विरोधात जाऊन करायचं आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन करायचा विषय नाहीये, पण आपल्याला ही फॅक्ट या ठिकाणी ऍक्सेप्ट करावीच लागेल की आज अशा प्रकारच्या केसेस होत आहेत
आणि म्हणूनच राज्य सरकारने हा निर्णय केलाय की वेगवेगळ्या राज्यांनी या संदर्भात जी काही भूमिका घेतली आहे, जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यांचा आम्ही अभ्यास करतो आहोत, जेणेकरून आपल्याकडे काही इफेक्टिव्ह अशा प्रकारचे अमेंडमेंट्स किंवा एखादा स्पेसिफिक कायदा करण्याची गरज असेल तर तो देखील करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये षडयंत्राचा भाग म्हणून कुठल्याही महिलेची फसवणूक होऊ नये अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून भातकळकर साहेबांना मी सांगू इच्छितो की याचा अभ्यास आम्ही करतोय आणि अभ्यासाअंती अशा प्रकारची आवश्यकता असेल आणि प्रभावी कायदा वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेला कायदा प्रभावी असेल तर निश्चित राज्य सरकार तशा प्रकारचा निर्णय करेल.